ही गोष्ट आहे शीर हातावर घेऊन लढणाऱ्या एका मराठ्या सरदाराची। भारतात मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झपाट्याने होत होता। सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले मराठा साम्राज्य अटके पार पसरले होते। जिथवर नजर जाईल तिथवर मुलूक आपलाच, असेही मराठी सैनिक अभिमानाने सांगायचे। मराठा सल्तनीच्या लाखो मर्द मावळ्यांनी यासाठी कष्ट घेतले होते। प्राणाची बाजी लावत मराठा साम्राज्य हद्दी वाढवून भगवा फडकवण्याचा प्रण केलेला शूरवीर सरदार म्हणजेच श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे। रुबाबदार चेहरा, पिळदार मिशा, डोक्यावर सरदार पगडी, पहाडी आवाज आणि डोळ्यात दिल्लीच्या तख्तावर फडकवणारा भगवा असा राजविंडा त्यांचा पेहरा होता। दत्ताजी शिंदे म्हणजे राणोजी शिंद्यांचे धाकटे चिरंजीव तर महादजी शिंद्यांचे सावत्र भाऊ। शिंद्यांचं संपूर्ण कुटुंब स्वराज्याच्या सेवेत होतं। दत्ताजींनी हा वसा आपल्या कुटुंबाकडूनच घेतला। दत्ताजी तसे बालपणापासून चतुर होते। तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे हा त्यांचा आवडीचा छंद। वयात आल्यानंतर आपल्या वडील आणि बांधवांप्रमाणेच दत्ताजी मराठा सैन्यात दाखल झाले। मराठा साम्राज्यासाठी आपले प्राण गेले तरी 72, पण भगवा अभिमानाने डोलत राहायला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता। दत्ताजी तसे रणवर्दगडी, त्यांच्या पराक्रमाची एक ओळख झाली ती कुकडीच्या लढाईत। या लढाई दरम्यान मराठा साम्राज्याच्या 11 आसामींनी निजामाच्या हत्तीवर नियोजनपूर्ण चाल करून त्या हत्तीसह अंबारी खाली पाडली। डोलाची अंबारी तीही फक्त 11 जणांनी मिळून पाडली। ही खबर जेव्हा पसरली तेव्हा निजाम दरबारी सगळ्यांचाच तिळपापड झाला। त्यानंतर निजाम उपद्रव करू लागला। याला आळा घालण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी दत्ताजी शिंदे यांना सेनापती नेमलं आणि विश्वासरावांसह सिंदखेड्याला निजामावर चाल करून पाठवलं। आपल्या नेतृत्व कर्तृत्वाची चुणूक दाखवत दत्तांजींनी निजामाला पळताभोई थोडी केली आणि त्याचा पराभव केला। जवळपास 25 लाखांचा प्रांत आणि नळदुर्गाचा किल्ला स्वराज्यात आणला। दत्ताजींचा मोठा भाऊ जयप्पा शिंदे हे मारवाड प्रांताचा राजा विजय सिंग याच्यावर चाल करून गेले। अर्थातच दत्ताजी त्यांच्या सोबत होते। या युद्धात जयप्पाचा खून झाला पण दत्ताजी खचले नाहीत। त्यांनी उलट प्रयत्न करून वीरतेचा कस लावत विजय सिंगला धूळ चारली। सारा मारवाड प्रांत वर्चस्व स्थापन करत 1/3 हिस्सा त्यांनी मराठ्यात समाविष्ट केला। शिवाय 5 कोटींपेक्षाही अधिकची खंडणी वसूल करून मराठ्यांच्या खजिन्यात जमा केली। मराठा साम्राज्याचा विस्तार हा पेशव्यांच्या काळात झाला पण पेशव्यांनी आपली निष्ठा कायम राखत राजधानी सातारला स्वामी मानलं। पेशव्यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक शूरवीर सरदार नेमले ज्यात महादजी शिंदे, मल्हारराव होळकर असे अनेक वीर होते। सेनापती म्हणून नेमलेल्या दत्ताजी शिंद्यांवर पेशव्यांना अतीव विश्वास होता। अर्थात दत्ताजींनी पेशव्यांनी दाखवलेला विश्वास आपल्या कर्तृत्वातून सार्थकी लावला होता। पेशव्यांचा दत्ताजी चित्तावर धरील ते करील असा भरोसा होता। याच विश्वासामुळे पेशव्यांनी पानिपतच्या युद्धाची जबाबदारी सुद्धा दत्ताजींच्या खांद्यावर दिली होती। स्वामींनी दिलेला आदेश शिरसावंत मानत दत्ताजी, विश्वासराव व सदाशिवराव भाऊ पानिपतकडे आगेकूच करत होते। दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत इस्लामी राजवटीचा विस्तार होणे शक्य नाही हे जवळपास सर्वच मुस्लिम राजांना उमगलं होतं। अखेर मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा या उद्देशाने नजीम व त्याची सहकारी मुस्लिम सरदारांनी अब्दालीला हा विषय कळवला। अब्दाली येईपर्यंत मराठ्यांना खेळवत ठेवून ऐनवेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा बेत मुस्लिम सरदार आखत होते। पण नजीमकडून येणारा संदेश व त्यात वारंवार होणारा बदल व वाढत जाणारा वेळ यामुळे नजीमच्या मनात काहीतरी काळबेर आहे हे दत्ताजींनी ओळखलं। नजीमचा बंदोबस्त करायचा आहे मनाशी ठरवून दत्ताजींनी नजीमवर चाल करून जायचे ठरवले आणि यशस्वीपणे चाल करत नजीमला शुक्र तलावून गंगेच्या तटापर्यंत मागे रेटले। बराच मराठा सैनिक जखमी झाला पण मराठ्यांनी प्राण हरले नाहीत। मुस्लिम सरदार नजीम व सुजा यांनी ठरल्याप्रमाणे दत्ताजींच्या मराठा सैन्याला अब्दाली येईपर्यंत खेळवत ठेवले। समोर नजीम, मागे अब्दालीचे सैन्य अशा कत्रीत सापडलेल्या दत्ताजींची तुकडी। मराठा सैन्य डगमगले नाही, त्यांनी शत्रूवर तुटून पडत आसमान दाखवण्याचा पण केला। मराठा सैनिक तुटून पडले
पण आपल्या सैन्याकडे केवळ तलवारी होत्या आणि समोरच्या अफगाणी सैन्याकडे बंदुकी, त्यामुळे त्यांचे भेदक मारे मराठा सैन्यावर होत होते। अखेर जीवाची बाजी लावत सेनापती दत्ताजी मैदानात उतरले। आपल्या घोड्यावर स्वार होऊन कात्रीने कापड कापावे तसे तलवारीच्या पातीने एक एक शत्रू कापत ते पुढे जात होते, पण पराभवाचे भय असल्याने नजीब व कुतुबशहाने दत्ताजींच्या पाठीवर मोठा दगडी गोळा टाकला। एखादा पहाडी हत्ती कोसळावा तसा दत्ताजी खाली कोसळला। रक्तबंबाळ झालेल्या दत्ताजीच्या जवळ जाण्याची अजूनही नजीब आणि कुतुबशहामध्ये हिंमत नव्हती। अखेर दत्ताजी जखमी झाला हे पाहून कुतुबशाह त्याच्या जवळ गेला। नंतर दत्ताजींच्या डोक्यावरील पगडी हटवून त्यांच्या केसांना पकडून दत्ताजींच्या डोळ्यासमोर भाला रोखत विचारले, क्यों पाटील और लढोगे? मराठा सल्तनीचं स्वप्न त्या वीराच्या मनात तेवत होतं। त्यांनीही तेवढ्याच रुबाबात उत्तर दिलं, क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे। कुतुबशहाला राग अनावर झाला, त्याने दत्ताजींवर गोळी झाडली आणि त्यांच्या छातीवर बसून तलवारीचे वार करत त्यांचा गळा कापला आणि शीर घेऊन ते नाचवत अब्दालीकडे गेला। मराठा सैन्याचं खच्ची करून होऊ नये यासाठी काही मराठी सैनिकांनी त्यांचं धड लपवून ठेवलं। रात्रीच्या अंधारात जखमी झालेले आणि प्राण वाचवून राहिलेले मराठी सैनिक बाहेर आले आणि त्यांनी मोडकळीस आलेल्या तोफांचे अवशेष एकत्र करून सरण रचले व कफन म्हणून दत्ताजींच्या अंगावर झाकण्यासाठी स्वतःची धोतरं दिली। रात्रीचा अंधार आणि समोर धारातीर्थी पडलेला आपला सेनापती मृतदेह डोळ्यात अश्रू घेऊन मराठा सैनिकांनी दत्ताजींचे अंत्यसंस्कार केले। पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला। अनेकांनी या युद्धाचं वर्णन मराठ्यांच्या पराजयातील असामान्य विजय असेही केले। मराठा साम्राज्याची कधी न भरून निघणारी हानी झाली, अनेक शूरवीर सरदार यामध्ये मारले गेले। पानिपतानंतर मराठा साम्राज्याला जणू ग्रहण लागलं। या युद्धात तरुण तडफदार पेशवे विश्वासराव मात्र कामी आले। पुण्यासह मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली। दत्ताजी शिंद्यांसह तुकोजी शिंदे, जानकोजी शिंदे, येसाजी शिंदे, संभाजी शिंदे, मानाजी शिंदे व रावलोजी शिंदे असे शिंदे घराण्यातील वीर एकामागोमाग शहीद झाले। एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले। त्यांनीच पुढे नजीबची कबर फोडून त्याची हाडं इतरत्र फेकून देत आज दत्ताजींचा आत्मा समाधानी झाला असेल असं उद्गार काढले। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये कानेखेंद इथे सर्व शिंद्यांचे एक स्मारक 16 खंबी आजही पाहायला मिळते। मराठा साम्राज्याचे सेनापती बाजींदा लढवा या दत्ताजी शिंदे याचं कर्तृत्व अजरामर आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या ज्या चांगल्या चांगल्या स्टोरीज असतील, माहितीपूर्ण गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।